खवय्यांची चिंता वाढवणारी अशी ही बातमी आहे. आकर्षक रोषणाईच्या जगमगाटामध्ये काही जणांना होणारा त्रास, तोंडामधून येणारं रक्त असे व्हिडिओ आपण बघतो. अनेकांना तो रील असल्याचा गैरसमज सुद्धा झालाय, पण तो व्हिडिओ खराय. जेवणानंतरच्या मुखवासानं या लोकांचा घात केलेला आहे. कुठली आहे ही घटना आणि घडलंय नेमकं काय, बघूयात एक धक्कादायक व्हिडिओ विषयीचा सविस्तर रिपोर्ट. जेवणानंतरचा माउथ फ्रेशनर ठरू शकतो डेंजर. माउथ फ्रेशनरच्या नावाखाली जीवघेणा ड्राय आईस, मुखवासामुळे रक्ताच्या उलट्या, असह्य वेदनांनी तळमळणारे हे 5 ते 6 जण. तोंडात आणि पोटात आग डोंब उठल्यासारख्या दाह आणि रक्ताच्या उलट्या होत आहेत. गुरुग्रामच्या सेक्टर 90 मधल्या हॉटेल फॉरेस्ट्रा मधली ही हादरवून सोडणारी घटना. जेवणानंतर हॉटेलमधून देण्यात आलेल्या माउथ फ्रेशनरमुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. इन्फॉर्मेशन आई थी हॉस्पिटल से कि कुछ लोग यहाँ एडमिट हुए हैं, वहाँ पे जाके पुलिस भेजी गई तो उन्होंने कंप्लेंट दी. ये कुछ लोग थे ला फॉरेस्टा रेस्टोरेंट में खाना खाने गए थे. खाना खाने के बाद इनको एज ए माउथ फ्रेशनर कुछ ऑफर किया गया जो जनरली करते हैं, तो उसको खाने के बाद इनके मुँह से उल्टियाँ आने शुरू हो गई और मुँह में जलन शुरू हो गई, जिससे एवज में इनको हॉस्पिटल में एडमिट किया करवाया गया और इलाज चालू किया. सोमवारी रात्री 3 जोडपी या हॉटेलात जेवण्यासाठी गेली. पोटभर जेवण केल्यानंतर लेडी वेटर अमृतपाल कौरनं त्यांना माउथ फ्रेशनर दिलं. त्यातील 5 जणांनी ते माउथ फ्रेशनर चघळायला सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात 5ही जणांच्या तोंडाची जळजळ सुरू झाली. त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं, रक्ताची उलटी होऊ लागली. काय खाऊ घातलं असा जाप त्यांनी हॉटेलला विचारल्यानंतर ड्राय आईस खाऊ घातल्याचा खुलासा झाला. ड्राय आईस म्हणजे काय? विविध यंत्रणांनी ड्राय आईस प्राणघातक असल्याचं जाहीर केलंय. त्याला स्पर्श किंवा त्याचं सेवन केल्यामुळे त्वचेला, अन्ननलिकेसह शरीराला अंतर्गत गंभीर इजा होऊ शकतात. ड्राय आईस हा घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड असतो. आईस्क्रीम आणि इतर खाद्यपदार्थ थंड ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. तो हाताळताना हातमोजे, गॉगल्सचा वापर करावा लागतो. या घातक पदार्थाचं सेवन केल्यामुळे मानवी शरीराला याचा अपाय होऊ शकतो. जीवावर बेतण्याची ही भीती असते. या प्रकरणातही 5 जणांपैकी 2ची प्रकृती गंभीर झाली आहे. ड्राईज म्हणजे बेसिकली सॉलिड कार्बन डायऑक्साईड असतो. त्याचं समजा सेवन केलं गेलं आणि मग ते आपल्या शरीरातले कार्बन डायऑक्साईड लेवल्स वाढायला लागतात, आणि कार्बन डायऑक्साईड शरीरातला वाढल्यामुळे जे पण दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात ते ड्राईज खाल्ल्याने होऊ शकतं. त्याचे परिणाम असे होतात की सुस्त वाटणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, वारंवार उलट्या होणे, आणि असे पेशंट्सला समजा एका लेवलच्या वर कार्बन डायऑक्साईड लेवल गेला तर मग श्वसनाचा त्रास होऊ शकतो, त्यांना श्वास लागणे, काही पेशंट्सला व्हेंटिलेटरवर घ्यायची गरज पडते. आम्ही अशा पेशंट्सला टाईप 2 रेस्पिरेटरी फेल्युअर असं म्हणतो. तर हे धोकादायक असू शकतं. पोलिसांनी तात्काळ हॉटेल विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. हॉटेलच्या मॅनेजरला गाठत बेडा ठोकलत. अभी हमने प्राइमा फेसी धारा 328 और 120B के तहत मुकदमा दर्ज किया है. इस मामले में कुछ रेस्टोरेंट के पूछताछ के लिए भी बुलाया गया है? पूछताछ की जा रही है. इसके अलावा रेस्टोरेंट का जो मैनेजर था उसको हमने इस मामले में अरेस्ट भी किया. मैनेजर के अलावा और किसी को भी? नहीं, अभी और किसी को अरेस्ट नहीं किया है. मैनेजर की पूछताछ पे और आगे जिस जिसकी इन्वॉल्वमेंट मिलेगी उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी. हॉटेल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली कि जाणीवपूर्वक त्यांना हे 20 खाऊ घालण्यात आलंय हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे तपासात काय समोर येतंय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दुधानं भाजल्यानंतर ताकही फुकून प्यावं लागतं अशी काहीशी अवस्था या घटनेनंतर खवय यांची झालीय. रशीद इनामदार, पुढारी न्यूज.